हवामान खात्यानं दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानुसार कोयना पांडुर क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे सद्यस्थितीत कोयना धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाल्यानं गुरुवारी पहाटे धरणाचे सहा वक्र दरवाजे साडेतीन फुटांनी उचलून कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद चौतीस हजार दोनशे अकरा क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे त्यामुळे कोयना कृष्णा नदीकाठच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान कोयना धरणाच्या पाणी पातळीत प्रतिसेकंद पंचवीस हजार एकशे एकसष्ट क्युसेकची आवक सुरू आहे धरणाची जलपातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद चौतीस हजार दोनशे अकरा क्युसेक पाण्याचा विसर्ग सद्यस्थितीत सुरू आहे